रायगढ़ जिला अंतर्गत श्रीवर्धन तालुके के बड़ौली गांव में राज्य स्तरीय क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन किया गया है। कोबरा ग्रुप द्वारा आयोजित इस प्रतियोगिता में विजेता टीम को 1,50,555 रुपए नगद और ट्रॉफी प्रदान की जाने वाली है, तो उपविजेता टीम को 75,555 रुपयों के इनाम सहित ट्रॉफी से नवाजा जाने वाला है। सामाजिक, शैक्षणिक एवं सांस्कृतिक क्षेत्र में अमूल्य योगदान देने वाले श्रीवर्धन तालुका अंतर्गत वडौली गांव के कोपरा ग्रुप द्वारा राज्य स्तरीय क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन हाल ही में किया गया था। ग्रामीण विभाग की खेल प्रतिभा को तलाशने एवं तराशने के लिए आयोजित इस प्रतियोगिता का उद्घाटन श्रीवर्धन पंचायत समिति के पूर्व सभापति सुकुमार तोंडलेकर के हाथों किया गया। इस उद्घाटन समारोह के लिए वडौली भंडारी समाज के अध्यक्ष पांडुरंग खेउर, राष्ट्रवादी के नेता बबन राव सुर्वे, मुनाफ हसवारे, इम्तियाज मणियार, गुलाम पेशमाम, श्यामकांत भोकरे, मोहम्मद मेनन आदि गणमान्य सहित कोपरा ग्रुप के सदस्य एवं क्रिकेट प्रेमी नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस प्रतियोगिता की विजेता टीम को विजेता के खिताब के साथ साथ 1,50,555 रुपयों की नगद इनाम राशि दी जाने वाली है, तो उपविजेता टीम को 75,555 रुपये नगद और ट्रॉफी प्रदान की जाने वाली है। इसके अलावा हर मैच में मैन ऑफ द मैच और प्रतियोगिता में सबसे बेहतर प्रदर्शन करने वाले खिलाड़ी को 10,000 रुपये नगद और मैन ऑफ द मैच सीरीज के खिताब से नवाजा जाने वाला है। इस अवसर पर सुकुमार तोंडलेकर ने कोपरा ग्रुप की जमकर तारीफ करते हुए उन्हें आगामी सफर के लिए शुभकामनाएं दी। कोपरा ग्रुप च्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी कोपरा ग्रुप ने हाती घेतलेला आहे। एक चांगली सुरुवात ह्या कोपरा ग्रुप च्या माध्यमातून बघायला मिळते। श्रीवर्धन तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी क्रिकेटचे सामने बघायला मिळतात, आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला जात असतो, पण आजचा हा उद्घाटन सोहळा आणि हा जो भव्य दिव्य सोहळा हा बघायला मिळतोय तो अतिशय एक मनाला समाधान वाटण्यासारखा हा एक कार्यक्रम कोपरा ग्रुपच्या माध्यमातून होऊ घातलेला आहे। मी कोपरा ग्रुपच्या माध्यमातून जवळचे संबंध असल्यामुळे, कारण वडवली गाव हा माझा अतिशय जवळचा गाव असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये माझे चांगल्या प्रकारचे नातेवाईक मंडळी आहेत, मी कोपरा ग्रुपच्या प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक सभासदांना या ठिकाणी धन्यवाद देईन की आपल्या तालुक्याचं नाव या रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर या महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं हा कोपरा ग्रुपचं नाव या आपल्या माध्यमातून पोहोचणार आहे, तर मी त्यांच्या उपक्रमाला या ठिकाणी धन्यवाद देतो। इस दौरान गुलाम पेशमाम ने भी हमारे कैमरे के सामने अपनी भावनाएं जाहिर की। मी जो विचार केला ना, जर एवढं चांगला बंदोबस्त असेल, एवढं चांगला मॅनेजमेंट असेल आणि एवढं म्हणजे सुप्रदा असेल, हा मी केव्हा विचार केलं नव्हतं। पुष्कळचे टुर्नामेंट मी टेनिसच्या हे केलेले आहेत, पण असा बंदोबस्त, अशी इच्छा, असा लोक हे केव्हा पाहिलेलं नाही। हा म्हणजे एक मला वाटतं की बरेच वर्षानंतर छोट्याशा गाववाल्याने हे करून दाखवलं। मला याचा माझा स्वतःला मी अभिनंदन करतोय मी, आणि मला गर्व आहे की माझ्या इलाक्यातले हे लोक वडोईसारख्या छोट्या गावाने हे केलंय, हे टीव्हीवाल्याने बघावं। आणि जर विचार केला तर काय काही अशक्य नसतं, आज हा कोपरा ग्रुपने सिद्ध करून दिलेला आहे, आणि यावरनं मग त्यांनी धडा घ्यावा आणि पुढे असे टुर्नामेंट करावे अशी माझी इच्छा आहे।